आपण पाहू शकता आम्ही बारामतीमध्ये एक कारकील इथे आलेलो होतो आम्ही ट्रीपसाठी. तर हे आमचं घर आहे. तर बॉईज लेट्स गो मॉ एन्जॉय. अरे भाई कसा आहे यार? आता जेवणाची तयारी होती आमची, आपण स्वयंपाकघरात जाऊन बघूया मेन्यू काय. चला आपण पाहू शकता इथे चिकन होत आहे तयार. खमंग असा वास उठलेला आहे. आणि इथे काकी बघा भाकरी करत आहे आमच्यासाठी तयार. स्पेशल मेन्यू पाहू शकता आपण. मटणाचा रसा आणि सुकं चिकन आणि हा कांदा लिंबू आणि चुलेवरच्या भाकऱ्या. मस्त मजा येणार आहे आज. एक नंबर. जेवण झालंय आणि आराम पण झालाय. आणि आता आम्ही गावाकडे विहिरीत पोहायला जाणार आहोत. तर या मजा करूया आपण आता विहिरीत पोहायला. मजा येणार आहे खूप. चला लेट्स गो बॉयज. पाहू शकता आता संध्याकाळ झालेली आणि आज निसर्ग पहा. तर अजून आपण आनंद लुटण्यासाठी टेरेस वर जाऊया. चला या. पाहू शकता आपण पाहू शकता आता माझा मित्र परिवार रमलेले आहेत आपल्या आपल्या फोटोग्राफी मध्ये. निसर्ग या सानिध्यात गेले ते लोक पाहू शकता. एवढा तुम्हाला कसं वाटतंय निसर्ग एवढाच? तुम्हाला मुंबईला कधी बघायला भेटलाय का? मुंबईला कधी वातावरण एकदम मस्त. तुम्हाला काय वाटत? आम्हाला इथे पण खूप भारी वाटते. मुंबईत तर असं काय बघायला भेटत नाही, त्यामुळे खूप खूप चांगलं वाटत. पाहू शकता माझे मित्र परिवार खूप आनंदी आहेत आणि निसर्गाचा आनंद लुटत आहेत. तर नक्कीच भेट द्या कार खेळला. आता आपण रात्र झाली आणि रात्रीच्या काळोखात आम्हाला काहीतरी भेटलेलं आहे. तर पाहुणा बघूया आपण कोण आहे तो. हा बघा पाहुणा. पाहू शकता आपण कोणता सापाचा प्रकार आहे मला माहित नाही. मनियार आहे. मनियार. मनियार ठीक आहे. असे म्हणतात. असे म्हणतायत. सकाळी चिकन मटन आणि भाकऱ्यांचा बेस झाला आणि आता रात्री बिर्याणी. खूप मजा. गटारी स्पेशल होती. मजा येणार आहे खायला. आता या आपण पाहूया की गावात काय फिरण्यासारख्या गोष्टी आहेत. आपण इथे आता गावात मूळ रहिवासी आहेत गावचे काका, त्यांना विसरूया. काका जरा आम्हाला सांगा आता गावात काय फिरण्यासारखे जागा.
तर आता तुम्ही ज्या ठिकाणी जायचं म्हणताय कोरेश्वर मंदिर, हा आम्ही ऐकून आहे की कोरेश्वर मंदिराची खूप इतिहास आहे. तर कोरेश्वर मंदिर हे खूप पुरातन आहे, म्हणजे अशी त्याची आख्यायिका आहे की पाच पांडवांनी ते मंदिर बांधलेलं आहे. पाच पांडवांनी, तर त्या पाच पांडवांनी बांधत असताना म्हणजे असं आख्यायिकेमध्ये सांगितलं जातं की त्यांना बांधत बांधत त्यांना पहाट व्हायला सुरुवात झाली, म्हणून मग त्यांचं वरती शिखराचं काम त्यांनी राहिलं, आतूट पूर्ण काम त्यांनी केलेलं आहे आणि वरचं शिखराचं काम त्याच्याकडून ते राहिले. म्हणजे बाकीची जी मंदिर आहेत ती पूर्ण झालेली आहेत आणि हे कोरेश्वराचं मंदिर पूर्ण करत असताना त्यांना दिवस उगवायला लागला अशी आख्यायिका आहे आणि त्याच्यामुळे ते काम थोडस अर्धवट राहिले. मग आम्ही गावच्या वर्गणीतून म्हणजे शिखराचं काम आम्ही आमच्या गावच्या वर्गणीतून केलंय, पण बाकी सर्व असं सांगायला गेलं तर तिथं सारंगदास महाराज होते. तर त्यांची अशी आख्यायिका आहे त्यावेळेस होती की ते पूर्ण म्हणजे त्या मंदिराच्या खालून, म्हणजे मी स्वतः आवाज ऐकला की त्याच्या मंदिराच्या खालून नदी वाहते, मी स्वतः साक्ष आहे त्याला की तुम्ही अजूनही गेल्यावर तिथं वरती जावा. वरती गेल्यानंतर एक दगड आहे अशी शिळे, त्या शिळावरती असं एक गोल चक्र, हा तर त्या चक्रावरती असं कान ठेवलं तर पाण्याचा अजून सुद्धा मी स्वतः ती पाहिलेले ऐकलेले, मी कुणाची आख्यायिका नाही. पण काही कारणास्तव मग तिथं गेल्यानंतर तिथे एक महाराज होते, पण काही कालावधीनंतर तिथं बऱ्याचशा अशा दुसऱ्या गोष्टी झाल्या आणि ते पाणी तिथून बंद झालं. पण ते महाराज स्वतः तिथं जायचे, मुंगीचं रूप घ्यायचं, त्या दगडातून खाली जायचे, आंघोळ करून वरती यायचे, असं बरेचशा आख्याय. आणि त्यात एक परत गोष्ट पण अशी झालेली होती की एक म्हणजे माणूस होता की तो म्हणला नाही मला पण यायचंय, त्यांचा भक्त होता तर तो म्हणला मला यायचंच आहे त्या पाहिल्या नदीला. तर त्याच्या आग्रहास्तवर ते त्याला खाली घेऊन गेले, त्याला आंघोळ करून आणलं आणि फक्त त्याला सांगितलं की तू कुठंही तो पाठीमागं वळायचं बघायचं नाही, मी जोपर्यंत तुला हिथं आणत आहे तोपर्यंत. आणि त्यांनी तसं मग तो आला, आंघोळ केली आणि वरती आला. वरती आल्यानंतर तो म्हणला काय म्हणजे बघूया काय नक्की, त्याच्या मनात शंका आहे. हा आणि त्याने पाठीमागं बघितलं, त्याने पाठीमागं बघितलं आणि तो तिथंच गुप्त झाला. म्हणजे अशी आख्यायिका तिथली आहे. एकंदरीत खूप म्हणजे ह्या जवळजवळ पाच गावांची लोक खूप भाविक भक्तीनं तिथे येतात. या 3 किलोमीटर वरती मंदिर आहे, 5-5 किलोमीटर वरती गाव आहे, पण तिथला सप्ताह किंवा तिथली यात्रा मला वाटतं एप्रिल मध्ये त्याचा सप्ताह रामनवमीच्या वेळेस बसतो, तर गावामध्ये सुद्धा लोक एवढी सप्ताह येत नाहीत, एवढी लोक तिथं जवळ हजारो असतात. मग तिथे गेल्यानंतर वातावरण तिथलं भक्तिमय वातावरण पाहून मन अगदी प्रसन्न होतं. तुम्ही सर्वांनी अवश्य तिथं जाऊन भेट द्या. धन्यवाद. नक्कीच आम्ही नक्कीच भेट देऊ. आपण ऐकलं आता काकांकडून की गावचे मूळ रहिवासी, की ऐकून तर खूप इंटरेस्टिंग वाटतंय. चला आता आपण बघूया नक्की काय आहे कोरेश्वर. प्राचीनकालीन आहे ही समाधी. आपण पुढे आता मंदिराकडे जाऊन पाया पडायला चला. मंदिराचं दर्शन तर झालेलं आहे, तर आपण आता मंदिराची वास्तू बघू. वर येऊन पाहू शकता आपण खूप निसर्ग पण बघा आपण बाजूला, खूप मजा येणार आहे. एकदा नक्की भेट द्या कोरेश्वर मंदिर बघा. पाहू शकता आपण किती असं वाटतंय की स्वर्गातच आलो आहे. त्या काकांनी दिलेल्या माहितीनुसार आपण त्या प्राचीन दगडाला भेट देणार आहोत, तर या बघूया. मंदिर
याच्या बाजूला आम्ही शेत बघायला आलोय तर फिश फार्मिंग चालू आहे बघा. आपण तो पाहू शकता. कोणता साप आहे नावाचं माहित नाही. गोनस नाव आहे. विषारी साप आहे. माशांना खाद्य टाकलेलं आहे तर मासे आता बघा कसे येतील फटाफट. वाल्याने कुठं उतरवलं काय माहित. आता आम्हाला 1 किलोमीटर लांब अजून चालत जायचे त्याच एवढं वजन आहे. मी बघू शकतो पुढे. मित्र आता पाठी झाले. हे लवकर दे लवकर. आमच्या आता परतीचा प्रवास चालू आला आहे आणि आम्ही आता मुंबईला चाललो आहे. आम्ही आता मजा करतोय. शेंगापाडा बघा. शेंगा मध्ये या खायला शेंगा. शेंगा पण आहेत खायला. आम्हाला भाकरी करत आहे आमच्यासाठी तयार. अरे पण यांनी खालीच घेतलंय. अरे थांब ना तू घेणार ना येणार मी वर. चला आता आपण बघूया की गावात काय काय फिरण्यासारखं आहे. इकडचे मूळ रहिवासी आहेत त्या काकांना विचारू आता आपण. म्हणलं की ना बस तुला ते एवढंच बोलायचं.